असे कोणते काम करते ते सावंतसाहेब की लोक त्यांच्या मागे जातील? आता ही रस्ता चालू आहे, पाणी पुरवठा चालू आहे, बरं आहे, चालू आहेत काम त्यांचे. काय काय काम चालू आहे, काय वाटतं बरं सावंतसाहेबांच्या कामाबद्दल तुम्हाला? चांगली प्रतिक्रिया, चांगला प्रतिसाद आहे त्यांचा, आणि त्यांच्यासारखं काम आतापर्यंत ह्या 35 ते 40 वर्षात कुणीच केलेलं नाही. योग्य झालं बोललं, ते चांगलं झालं, खालची गावं बचावली गेली त्यांनी. हा जाणार आहे आणि आम्हाला आनंद आहे, तानाजी सावंत यांच्यामुळे आनंद आहे आम्हाला. कॅनलचं काम चालू आहे, कॅनलचं महत्वाचं काम म्हणजे आमचा प्रश्न पाण्याचा आहे महत्वाचा. कोणी सोड कोणी चालू केलं सावंतसाहेबांनी? रस्त्याचे काम केले त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत. एक जरी वस्ती असली तिथं रस्ता यांनी नेला. येणार आहेत, त्याची तयारी पण चालू आहे स्वागताची. पुढे विधानसभा येणार आहे, मग राहिले आले अडचणी सांगते ना, बाहेर जातो तू बाहेरच्या कारखान्याला मग ऊस वाढण्यासाठी, त्यामुळे आता सगळं चांगलं झालं ना. नाही ना, कोण काय आहे ना, त्यामुळे सावंतसाहेब चांगलंच आहेत म्हणायचे. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलांनी सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, प्रत्येक गावामध्ये काय घडतंय दररोज वेगळा विषय मी तुम्हाला सतत दाखवत असतो. मी आता परंडा तालुक्यातल्या गावामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे दौरा करतात. त्यांचा दौरा इथं पार पडलेला आहे या गावामध्ये आता, आणि याच रस्त्यावरून ते पुढे गेलेले आहेत. त्यांचा ताफा या रस्त्यावरून गेलेला आहे. हा जो रस्ता आहे हा रस्ता स्वतः त्यांनीच केलेला आहे, आणि इथं त्या रस्त्याचं भूमिपूजन सुद्धा आता लोकार्पण सुद्धा करण्यात आलेलं आहे. मी त्यांचा जो दौरा चालू आहे परंडा तालुक्यातल्या त्या गावामध्ये वेगवेगळे जाणार आहे, आणि दौऱ्याच्या अगोदर लोक काय म्हणतात आणि दौऱ्याच्या नंतर काय म्हणतात, नेमकं काय लोकांचं काय म्हणतात थेट मी जाणून घेणार आहे. काय नाव आहे तुमचं? सिद्धेश्वर चव्हाण. बरं, इथं सावंतसाहेब आले होते आता. हा, काय झालं इथं, काय केलं गावात त्यांनी? गावाचं त्यांनी शेत रस्ता दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर लोकार्पण सोहळा 5 लाख रुपयाचा हे दिलेला आहे प्लेम ब्लॉक जिल्हा परिषद शाळेला. बरं, आणि त्यांचं काम चांगलंय, त्यांनी आतापर्यंत निधी चांगला टाकलाय पाणी पुरवठ्याची. 28 लाख बोलणारे माणसं भारी असतील खेड्यात. काय नाव तुमचं सांगा? दसराज चव्हाण. तिकडे पाठीमंग कशाला बोलवलं? बोला बोला. काय नाव, काय करता तुम्ही? शेती. आता इथं सावंतसाहेब आले होते. हो आले होते. हे गाव कोणतं आहे पण? शक्करवाडी तालुका परांडा जिल्हा धाराशिव. आता इथं काय केलं सावंतसाहेबांनी? सावंतसाहेबांनी ह्या रोड ही सोहळा केला, आणि ते निधी टाकला होता शाळेला, त्याचा एक केला. किती टाकला होता? किती टाकलं होतं? 5 लाख. 5 लाख. काय होतं शाळेत, पण काय केलं? काम ब्लॉक टाकले होते ना. हा, शाळा दुरुस्ती केली. हा, आणि गावाला सभा मंडप दिलाय. मग काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल? त्यांच्या कामाबद्दल भाऊ ते चांगले आहे उलट. लोक तर म्हणतात की काम काय करत नाहीत. नाही म्हणत आहे काय विरोधक. होय आजोबा, काय काय लोक म्हणतात की सावंतसाहेब काम करत नाहीत, करतात का पण काम? करतात नाही, काय करतात ते. आता आम्हाला काय माहित, म्हणतात लोक म्हणून सांगितलं. हे त्या लोक नाहीत म्हणत. काय पण म्हणत नाहीत? नाही नाही, इथले लोक काम म्हणत नाहीत. काम चालू त्यांचं काही काही इथं. हा, आता येणार विधानसभेला काय होईल मग अंदाज त्यांच्या माग? हा, असे कोणते काम करते ते सावंतसाहेब की लोक त्यांच्या माग जातील? आता ही रस्ता चालू आहे, पाणी पुरवठा चालू आहे, पुन्हा निधी टाकत्यात. हा बर, मग मग काय आता काय होईल मग आता पुढं? चांगलं होईल आणि काय होईल. होय मामा, साहेबाला तिथं सावंतसाहेब. मग नाही सांगत, मी लांब बसलो, तुम्ही बाहेर होतो. लांब बसले ते म्हणा, जसं आहे तसं दाखवणार. इकडे पण आहेत काय? होय काय मामा, तिकडे पळाले बघा, तिकडे दाखवा, तिकडे दाखवा कसे पळतील बघा पोरे. बघा होय मामा, का बोला, काय राव तुमचं? नारायण शंकर देवकर. तिथं सावंतसाहेब आले होते शक्करवाडीमध्ये, काय केलं त्यांनी? काय नाही, पाचा दौरा केला वगैरे, शाळेला वगैरे ब्लॉक दिले वगैरे, व्यवस्थित त्यांचं काम देखरेख काही काम चाललेलं आहे. म्हणे त्या टायमाला निधी देतात, म्हणे त्या टायमाला हाकेला धावतात. बस याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? अच्छा. होय मामा, चांगलं काम. कुणाचं? सावंतसाहेबाचं. चांगलं म्हणजे काय? चांगलं काम आहे एखादा सांगा की काम? आता सडक फडक चालू आहे, आता पाणी फाउंडेशनचं काम बी चालू. चांगलंच आहे म्हणायचं. ते चाललंय बरं आहे. आता इथून पुढे तर काय अजून आमचे नाही, पाण्याचे नळ दरवाजी आलेत ते पूर्ण झाले नाहीत आमचे अजून. आता निधी टाकले, आता इथून पुढे काय होईल ती होईल. निधी दिलंय त्यांनी, त्यांच्या पाण्याचे सगळे सोयी करण्यासाठी त्यांनी बोलले ते साहेबांचे. बोललेत म्हणाले? हा बोलले. बोलले तर म्हणता की पाणी नाही ना, बोलून काय फायदा? पाणी नाही ना आता, तर आता सध्याला पाणी नव्हतं, पण आता निधी दिली ना त्यांनी. त्यांचे भांडणं लागले तिथं, तिकडे म्हणजे वयाकडे नेमकं कसं आहे ते. होय काय म्हणता बरं, काय नाव आहे तुमचं? दारुळे, कांतीलाल दारुळे. आता इथं सावंतसाहेब आले होते, काय म्हणले बरं? काय नाही, त्यांनी जी काय सांगितले ती होणार आहे, करतो म्हणले, त्यात करते नच की.
असं काय कुठे जाऊ नका इथंच काय वाटतं बरं आता सावंत साहेबांनी दौरा केला इथं आले क्षेत्र रस्ता पण हा रस्ता कुठला होता कोणी टाकले ते त्यांनीच टाकलं काय वाटतं आता इथे आले होते ते दौरा केला ते बरे चालू काम त्यांचे काय काय काम चालू चला हे शेत रस्त्याचं केलंय पाण्याचं चालू आहे इथं ब्लॉकचं केलंय काम सभा मंडपचं चालू आहे देतो बोलले चक्करवडी गावामध्ये इथं पालकमंत्र्यांनी दौरा केला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत त्यांचा हा मतदारसंघ आहे मतदारसंघामध्ये ते वेगवेगळ्या तालुक्यात दौरा करतात आज परांडा तालुक्यातला दौरा आहे त्यांचा नेमकं दौऱ्यामध्ये काय घडतंय लोक दौऱ्यापूर्वी काय बोलतात दौरा झाल्यानंतर काय बोलतात आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत वेगळ्या पुढच्या गावात जाऊ त्यांचा दौरा नेमकं कोणत्या गावात आहे 12 गावात दौरा करणार आहेत काही मोजक्या गावातल्या मी तुम्हाला नागरिकांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे आता दौरा झाल्यानंतर मी प्रतिक्रिया दाखवले दौऱ्याच्या अगोदर लोक काय म्हणतात पुढच्या गावात जाऊ दौरा चालू असताना लोक काय म्हणतात त्या गावात जाऊ वेगवेगळ्या गावात जाऊन आपण त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणार आहे दौऱ्यामधून नेमकं काय बघूया चला बघा आता इथं पालकमंत्र्याचा दौरा सुरू आहे दौरा होण्यापूर्वी लोक काय म्हणाले नेमकं बघूया आपण काय म्हणतात त्यांचं हे याच ठिकाणी पालकमंत्री येणार आहेत इथं बघूया काय नाव आहे तुमचं महेश भागवत देवकर सरपंच चिंचपूर बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत चिंचपूर बुद्रुक गाव आहे म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत आहे ग्रुप ग्रामपंचायत आहे लंगोटवाडी गाव आहे सध्या बरं लंगोटवाडी गावातले सरपंच आहेत काय काय सांगाल बरं लंगोटवाडी गावात आपले पालकमंत्र्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड झालेलं आहे परत हायमास्टची कामं झालेली आहेत इथंच लंगोटवाडी अंतर्गत दलित वस्तीची एक वस्ती त्या वस्तीला हायमास्ट व पाणी पुरवठा योजना झालेली आहे तसंच गुटाळ वस्तीचा रस्ता दुरुस्तीकरण करणे खडीकरण करणे ही पण काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले सध्या दोन बंधाऱ्याची कामं लंगोटवाडी या गावात चालू आहेत ती पण पूर्ण होत आलेली आहेत अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे काम चालू आहे काय वाटतं बरं सावंत साहेबांच्या कामाबद्दल तुम्हाला चांगली प्रतिक्रिया चांगला प्रतिसाद आहे त्यांचा आणि त्यांच्यासारखं काम आतापर्यंत या 35 ते 40 वर्षात कुणीच केलेलं नाही आणि करणारही नाही इथून पुढं अशा पद्धतीने त्यांचं कामाची पद्धत चांगली चालू आहे बघूया आता पुढच्या गावात जाऊ आणि पालकमंत्री आल्यानंतर त्यांचा दौरा कसा होतोय बघूया पुढच्या गावात बघा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री चिंचपूर गावामध्ये परांडा तालुक्यातल्या पोहोचलेले आहेत आणि या गावामध्ये त्यांचं इथं आगमन झालेलं आहे इथं त्यांची मिरवणूक सुद्धा जंगी मिरवणूक कार्यकर्त्यांनी काढलेली आहे आता या चिंचपूर गावामध्ये बघूया नेमका व्हिडिओ बघू पालकमंत्री जे आहेत त्यांचा दौरा कसा होणार आहे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो थेट चिंचपूर गावामध्ये पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये त्या महिला त्यांना भेटल्या आता काय नाव आहे तुमचं आशा हनुमंत झांबरे काय म्हणले काय काम होतं आमच्या रस्ता आम्हाला ग्रामसंघ नाही रस्त्या नाही म्हणून काय म्हणले साहेब आता करतो म्हणले होय करतो म्हणले आजारी माणसं पडतात काय म्हणले साहेब आता साहेब म्हणले दोन म्हणले लावतो साहेबाला त्यांना तहसीलदार आणला बोला लावतो म्हणले लावतो म्हणले का लावतो म्हणले ना दौरा झाला आता साहेबाचा दौरा झाला काय नाव तुमचं माझं नाव अशोक महाराज बरं महाराज आहेत का तुम्ही काय म्हणले साहेब आता साहेब चांगलं विकासाचं त्यांनी सांगितलं आश्वासन दिले कशाचं आश्वासन दिलं नेमकं काय देतो म्हणले काय
उजनीच पाणी पाडव्यापर्यंत देतो म्हणले, तिथं 25 लाखाचा सभागृह देतो म्हणले. सभागृह नव्हतं का? हो, तिथं कुठं सभागृहच नाही की 25 लाखाचा सभागृह देतो म्हणले. काय वाटतं बरं? समाधान वाटतं. त्याच्या काय दिलं कार्याबद्दल? काय म्हणले साहेब? काय तुमचं दौरा झाला इथं साहेबाचा? काय झालं बरं? दौरा झाला इथं साहेबाचा? दौरा झाला, दौरा होता साहेबाचा, तुम्ही होते ना दौरा? काय झालं? चांगलं झालं की दौरा? काय म्हणले साहेब नेमकं एकंदरीत दौऱ्यावर बद्दल काय वाटत? एकदम छान दौरा आहे, प्रतिसाद चांगला आहे, काम चांगलंय आहे, जे लोकांच्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम चालू आहे. बघूया आणखीन काही तरुण मंडळी पण आहेत. दौरा झाला साहेब आता इथं, बोला झाला ऐका. हा बोला. हा ऐकलं काय म्हणतात? ऐका दौरा झाला व्यवस्थित, त्यांना निवेदन वगैरे दिले कामाचे वगैरे. हा काय नाव तुमचं? गणेश देवकर. काय काय निवेदन दिलं होतं? हा निवेदन काय दिलं? लाईटचे दिले, रस्त्याचे दिले. बर, मग आता एक काय वाटतंय? आता वाटतंय निवेदन दिले साहेब काम करतील म्हणून, अपेक्षा ठेवतो. बघूया काय मंडळी तिकडे, जरा अलीकडे या, तिकडे थांबले. काय म्हणता? दौरा झाला साहेबाचा आता? बोला की दौरा इथे साहेबाचा झाला? फोन बघतो. हॅलो मामा, दौरा झाला इथे साहेबाचा? होते का तुम्ही दौऱ्यात? आलो होतो आता शेवटी. चांगलं व्यवस्थित झालं सगळं. बर, काय वाटतं बरं सावंत साहेबाच्या कामाबद्दल? एकंदरीत चांगलं आहे त्यांचं काम इकडच्या भागात. पहिल्यापासून सांग म्हणतील ते पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. होय हो. काय निधी हे ग्रामपंचायतला ह्याला आमदार फंडातून भरपूर देतात आमच्या गावासाठी, कामांचा विकास होत चाललेला आहे त्यांच्या. काय नाव आहे तुमचं? आजीनाथ देवकर. इथलेच आहेत का तुम्ही? हो इथलाच आहे. बघूया इकडे पण आहे काय मंडळी. इथं चिंचपूर गावामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं दौरा झाला, आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी नेमकं दौरा कसा करतात, लोक काय लोकांशी कसा संवाद साधतात, दौऱ्यामधून मी तुम्हाला त्यांचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवते. पुढच्या गावात जाऊ, बघूया आपण नेमकं दौऱ्यामध्ये लोक काय म्हणतात, दौऱ्यापूर्वी काय म्हटले, दौऱ्याच्या नंतर काय म्हणतात, बघूया आपण पुढच्या गावात जाऊ. बघा, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरा करतात. आता परंडा तालुक्यामध्ये त्यांचा आज दौरा सुरू आहे, आणि दौऱ्यापूर्वी लोक काय म्हणतात आणि दौऱ्याच्या नंतर काय म्हणतात मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. आता हे 10वं गाव आहे, हे या गावामध्ये मी पोहोचलोय, आणि त्या गावामध्ये एक भलमोठं इथं बॅनर लावण्यात आलेलं आहे. इथं समस्त ग्रामस्थ गोसावीवाडी तालुका परंडा असं लिहिलेलं आहे या बॅनरवर. आणि इकडं डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे जे धनंजय सावंत यांचं बॅनर आहे. तिकडं स्वर्गीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेचं आहे, आनंद दिघेचं आहे, आणि इथं डॉक्टर तानाजीराव सावंत, तिकडं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं बॅनर आहे, फोटो लावलेले आहेत. आणि इथं स्वखर्चातून भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून गावातील शेतरस्ते व वाडी वस्तीवरील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल साहेबांचे जाहीर आभार. आता स्वखर्चातून यांनी वाडी वस्तीवरील रस्ते आणि शेतरस्ते यांचा म्हणजे प्रश्न जो होता शेतकऱ्यांचा ग्रामस्थाचा तो मार्गी लावलेला आहे, त्याचं बॅनर इथं जाहीर आभार लावण्यात आलेलं आहे. ही गाव आहे गोसाईवाडी तालुका परंडा. आता आपण इथं ग्रामस्थ आहेत, या ठिकाणी त्यांचा दौरा होणार आहे. आता यायचे ते अजून त्याच्या त्यांच्या दौऱ्यापूर्वीच आम्ही त्या गावात पोहोचलोय. काय सांगाल बरं इथं आता सावंत साहेब येणार थोड्या वेळामध्ये, काय सांगाल? इथं बॅनर पण लावलेला आहे, आणि काय वाटतं बरं एकंदरीत? सावंत साहेब आमदार झाल्यापासून रस्त्याची पाण्याची पिण्याच्या पाण्याची नळ योजना टाकीची कामं भरपूर झाले. ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे, म्हणजे त्यांच्या पक्षाची. मग काय काम केले ते गावामध्ये भरपूर, म्हणजे काय सांगा ना? एखादं शेतरस्ते असेल, गावातले रस्ते. काय म्हणले? काय म्हणले? गाव रस्ते. तुमचं नाव? बालाजी बापू खोत. बरं, काय काय केले साहेब? परत नळाचे टाके केले, परत हे पिओवर ब्लॉक केले. त्याच्या ह्याच्या अगोदर काय झालं नव्हतं का? करून होतं त्यांनीच केले सगळं. कोणी? तानाजी सावंत. होय होय भैया. काय? तानाजी सावंत साहेबांनीच केलेले. काय केलंय? काय प्युअर ब्लॉक, पाणी टाके, रस्ते. या पुढं काय म्हणजे? कॅनेलचं काम चालू आहे. कॅनेलचं महत्वाचं काम म्हणजे आमचा प्रश्न पाण्याचा महत्वाचा. कुठलं? कॅनेलचा आला नाही. शिनाकोळेगाव ती महत्वाचा प्रश्न आमचा ती सोडवला. कोणी सोड कोणी चालू केलं? सावंत साहेबांनी. होय होय मामा. हो केलं की? काय पाण्याचं ते म्हणले मामा? 10 वर्षापासून पडलेलं काम होतं ते आता त्यांनी मार्गी लावलं. 10 वर्षापूर्वी कसं मग पाणी म्हणजे काय नेमकं काम अर्धवट झालेलं? काय मार्गी लावलं काम? कोणतं काम होतं? पुलाची ही कामं चालू केली ना त्यांनी, राहिलेलं कॅनलचं काम चालू केलं. मग
आता मार्गी लागले म्हणले आता त्यांची वाट बघतच ना लोक. मुख्य काम रस्त्याचा ते मग कारखान्याचा प्रश्न. कारखान्याचा प्रश्न बोलाय काय मिनिटांमध्ये. कारखान्याचा ह्या तालुक्यात प्रश्न गंभीर होता. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे कारखान्याचे वेळेवर उजाया लागला आणि भाव चांगला भेटायला लागला. रस्ते व्हायला लागले. रस्त्याचे काम केले त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत. एक जरी वस्ती असली तिथं रस्ता यांनी नेलेला. मग आता काय वाटतं बरं विधानसभा येणारी. ए दादा त्यांच्या बद्दल आम्हाला अभिमान आहे शेतकऱ्यांना सगळं. मग आता सावंतसाहेब इथे येणार आहेत त्याची तयारी पण चालू आहे स्वागताची. पुढे विधानसभा येणार आहे. मग राहिले आडी अडचणी सांगते ना. आता विधानसभा येणार आहे त्यात काय होईल बरं त्याच काय सांगताय ते. पण आमच्या गावाचं भरपूर पाठीभर आहे. भरघोस माता निवडून येणार ह्या वेळेस. त्यांनी चांगलंच केलं. इथं काय चांगलं केलं. रस्त केलं ऊसासाठी कारखान तळीसाठी सगळ्यासाठी. पहिलं आम्ही ऊस वाहन घेऊन बाहेर जात होतो बाहेरच्या कारखान्याला मग ऊस वाहण्यासाठी. त्यामुळे आता सगळं चांगलं झालं ना. नाही केलं ही चांगलंच केलंय त्यांनी. पण आपल्याला आपल्या शेतीच्या मालासाठी बाहेर जावं लागत. आपल्या हक्काचं नव्हतंच ना आपल्या तालुक्यात. आपलं आपला अधिकार आहे ना त्यांना. आपलं जर नाही मालाला आपल्या योग्य भाव दिला किंवा आपला नाही जर वेळेवर माल गेला आपण जाऊन बोलू शकतो ना त्यांना. जर बाहेर जाऊन आपलं नाही ना कोण काय ऐकणार. त्यामुळे साहेब चांगलंच आहेत म्हणायचं. बघा इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री जे आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत आणि ते उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत. नेमकं त्यांच्या मतदारसंघातले लोक काय म्हणतात. त्यांचे गाव संवाद दौरा सुरू आहे आता आणि दौऱ्यापूर्वी लोक काय म्हणाले दौऱ्याच्या नंतर काय म्हणतात मी सर्व त्या दौऱ्याचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. मी आता गोसावीवाडी हे गाव आहेत त्यांचं मतदारसंघ आहे त्यांचा. नेमकं मंत्र्यांच्या गावातले कामं मतदारसंघातल्या गावातले कामं झाले का नाही आणि लोक समाधानी आहेत का नाही मी थेट दाखवणार आहे. प्रत्येक गावामध्ये जाणार आहे त्यांचा दौरा झाल्यानंतर दौऱ्यापूर्वी मी तुम्हाला त्यांचा सर्व आजच्या दौऱ्याचा परांडा तालुक्यातला. डॉक्टर तानाजीराव सावंत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत आणि उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या दौऱ्यानंतर लोक काय म्हणतात दौऱ्याच्या अगोदर काय म्हणतात बघूया पुढच्या गावात. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आज दौरा केला. परंडा तालुक्यामध्ये पूर्ण त्यांचा दौरा होता. 12 गाव आहे म्हणजे शेवटचं गाव आहे. 12 गावामध्ये त्यांनी गाव संवाद दौरा केला. वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी त्यांच्या मतदारसंघामधल्या लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्या दौऱ्यामध्ये नेमकं लोक काय बोलले दौरा झाल्यावर काय बोलले आणि दौऱ्याच्या अगोदर काय बोलले मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला. आता हे शेवटचं गाव आहे. आता एक खंडेश्वरी प्रकल्प आहे आपण ज्या ठिकाणी उभारलेलं आहे. त्या प्रकल्पाला 9.6 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. आता कामाचं त्या ठिकाणी आता उद्घाटन होणार आहे. बॅनर वगैरे लावले आहेत. उद्घाटन होणार आहे का. उद्घाटन कामाचं उद्घाटन होणार आहे. बरं काय नाव आहे तुमचं. कैलास जांभरे. कुठले तुम्ही. खंडेश्वरवाडी. बरं या प्रकल्पाचं नाव काय. खंडेश्वरी मध्यम प्रकल्प. बरं काय सांगाल बरं. आता इथं काय नेमकं प्रकरण काय होतं तलावाचा काय विषय होता. तलावाला आपल्या 5 वर्षापूर्वी तलावाला भेगा पडल्या होत्या. आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्वतः इथे उभा राहून आपल्या सांडवा फोडण्याचं काम केलं. कारण खालील गावाचे नुकसान होऊ नये म्हणून. किती गाव होते ह्या सांडव्याच्या तलावाच्या खाली. तलावाच्या खाली कमीत कमी 8 ते 9 गाव येतात. हा त्यांची जीवितहानी रोखण्यापासून त्यांनी हे वाचवलेलं आहे. बरं मग आता आज काय कार्यक्रम आहे. आज त्यांचा आपल्या परांडा तालुक्यात 12 गावामध्ये संवाद दौरा आहे. गाव संवाद दौरा गाव भेटी संवाद दौरा आहेत. आणि त्यांनी मध्ये आमचं हे शेवटचं गाव आहे टोकावरचं. तर त्यानिमित्ताने आपला त्यांचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. काय होणार आहे म्हणजे भूमिपूजन म्हणजे नेमकं काय करणार पुढे. आता इथून पुढे तलावाचं काम सुरू होणार आहे. गेल्या जे 5 वर्षापर्यंत जे काम रखडलेलं होतं ते तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हे काम सुरू होणार आहे. अच्छा होय मामा. काय कार्यक्रम आहे. कार्यक्रम आहे तलावाचं भरावाचं काम नीट करणे. काय झालं भरावाला तलावाचं. बेगा पडल्या होत्या. बेगा पडून ते खचलं पूर्ण. 2-3 परस खाली गेलं. कालच्या गावाची हानी होण्याच्या अधिकारी यांनी फोडलं. योग्य झालं. फोडलं ते चांगलं झालं. खालची गावं बचावली गेली त्यांनी. हा त्याच्यामुळे त्यांचं काय आम्हाला नाही. आता आले ते दुरुस्तीसाठी येणार आहेत. नारे पडून जाणार आहेत. आणि आम्हाला आनंद आहे. तानाजी सावंत यांच्यामुळे आनंद आहे आम्हाला. बघा इथं डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे. उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरा सुद्धा केलेला आहे. शेवटचं गाव आणि त्या गावातले लोक दौरा होण्याच्या अगोदर काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. पाहूया आता त्यांचा ताफा येणार आहे. आपण थेट ताफ्याकडे जाऊ. बघा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं ताफा पोहोचलेला आहे आणि हे शेवटचं गाव आहे. हे खंडेश्वरी प्रकल्पावर त्यांचं आता इथं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. हाच ताफा आहे आणि या ताफ्यामध्ये आता डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत पालकमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याच गाडीचा ताफा आता या ठिकाणी दाखल होणार आहे आणि इथं
पुढे जे आहे ते खंडेश्वरी प्रकल्पावर त्यांचं या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे. प्रकल्प जो आहे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला आहे. 9,06,00,000 रुपये निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत ते या ठिकाणी आता उद्घाटन करणार आहेत. आपण याच गाडीमधून ते उतरत आहेत. आता थेट आपण पाहत आहे शेवटचा दौरा आहे त्यांचा. 12 गावामध्ये त्यांनी दौरा केलेला आहे. डॉक्टर तानाजीराव सावंत जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता नेमकं ताफ्यामध्ये बघूया आपण थेट त्यांची तिथं नेमकं कसा कार्यक्रम आहे आपण पाहणार आहेत. आता या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. बघूया आपण थेट संपूर्ण कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे. शेवटचं गाव आहे. बघूया आपण थेट. चला हो फोन मागे थोडं. शिंदे सरकार पुढं हो जर उच्च कारवाई करण्यासाठी या याच्यातील तज्ञ मंडळींनी व्हिजिट करून CDO नाशिक डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन परत क्वालिटी कंट्रोल महामंडळाचे कार्यकारी संचालक या सर्वांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी होऊन यामध्ये सर्वोत्तम कुठला सोल्युशन राहील या दृष्टीने कारवाई करण्यात आली आणि सगळी लांबदात पत्र तयार करून पुढे पाठवून घेतलं. यावर म्हणजे 2-3 म्हणजे काही दिवस केलेलं आहे. त्यानंतर सगळी कामं आज आपल्या आदरणीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामुळे प्रयत्नाने मंजुरी मिळाली. तसंच निधी उपलब्ध झालेला आहे आणि या कामाचे कार्यक्रम मागे सुद्धा झालेले आहेत. आणि पाण्याच्या सध्या पाणी अपस्ट्रीमला पावसाळा चालू आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुढचं काम आपण चांगलं आणि गुणवत्तापूर्वक करू आणि आपण मी अशा परमेश्वरात प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी आपल्याला पावसाळा चांगलं हो आणि पुढच्या वर्षी जणांकरून आपल्याला पूर्वीसारखं आपल्याला हे जिवाळ्याचा प्रश्न तो पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न या भागामध्ये केळीचं वगैरे मोठ्या प्रमाणात घेतलं जाते तर परत आपल्याला हे मागचे दिवस याच्याचं आपण नक्कीच येतील. तेवढं बोलून जनप्रमुख अण्णासाहेब जाधव हे पालकमंत्री महोदयाचा सत्कार करतील. बाकीच्या नाही करायचं शब्दसंमेलन करायचं. बाकी या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री धाराशिव यांचा गावकऱ्याच्या वतीनं सत्कार झालेला आहे. उर्वरित जे प्रमुख मंडळी आहेत त्यांचा शब्दसंमेलन स्वागत करू. यामध्ये अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते हे सगळे आहेत. मित्र या ठिकाणी ज्या दिवशी जे धरण खचायला लागलं त्याचे साक्षीदार मी धनंजय सावंत
फोकलेन मधून ह्या भरावातून इथपर्यंत बसवला फोकलेन मध्ये. त्या भरावर आल्यावर चालताना भीती वाटत होती, पाय टाकला की खाली दबत होता. हे सगळे साक्षीदार आहेत या गोष्टी. त्याच्यानंतरचे जे काही कालावधी गेला, माननीय नामदार सावंतसाहेब मंत्री झाल्यानंतर कामं मिळाली, मंत्री झाल्यानंतर निधी मिळाला, आणि मंत्री झाल्यानंतर आता वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर कधी झाली? तर ऑगस्ट मध्ये झाली, आठव्या महिन्यामध्ये. तो मित्र ज्या पद्धतीनं लोकसभेला फेक निगेटिव्ह केला, त्या पद्धतीनं आता सुद्धा फेक निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न झाला की हे काम बंद का आहे. कुठल्याही कामाला प्रशासकीय जी बघा, आज 10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरा केला. परांडा तालुक्यात एकूण 12 गावांमध्ये त्यांनी दौरा केला, आणि हे 12वं गाव होतं. खंडेश्वरी वाडी हे गाव आहे, खंडेश्वरी प्रकल्प आहे, आणि खंडेश्वरी प्रकल्पाला दुरुस्तीसाठी सध्या 9 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर करून त्या कामाचं इथं भूमिपूजन सुद्धा करण्यात आलेलं. हे शेवटचं गाव होतं. हे तुम्हाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री येते, त्यांचा आज दिवसभराचा दौरा कसा झाला आणि दौऱ्यामध्ये लोक काय म्हणाले, दौऱ्यापूर्वी काय म्हणाले, दौऱ्याच्या नंतर काय म्हणाले, मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, खंडेश्वरी प्रकल्प, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.